सातारातील वाई तालुक्याच्या पश्चिम भागातील गाडवेवाडी गावातून जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील भराव पाण्याने खचून गेल्याने ओढ्याच्या पाण्याचा प्रवाह बदलला आणि नुकतेच भात शेतीची लागण झालेल्या 10 एकर क्षेत्राचे ताले आणि बांध फुटून लाखो रुपयांचं नुकसान झाले, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। वाई तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने त्याचे पाणी गावच्या मुख्य ओढ्यातून वाहू लागले। बांधलेल्या मोरांचा भराव खचून तो वाहून गेल्याने ओढ्याचा पाण्याचा प्रवाह बदलला आणि तो रस्त्यालगत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतात गेल्यामुळे पाण्याच्या प्रेशरमुळे 10 ते 12 एकर भात शेती मातीच्या भरावासह वाहत गेली। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं असून संतापाची लाट उसळली आहे।